हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्या मधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे. घेतलं पाहिजे त्यांनी. त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसं काय प्रचार करू शकतात आता, कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात. मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून. पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे. हा फोटो तुम्ही पाहू शकता. हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्या मधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे. आणि हा पॉर्न स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. हा जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा पॉर्न स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ऍप या उल्लू ऍपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये पॉप पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत. म्हणजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ही कसली संस्कृती ते आणायचा प्रयत्न करतायत. असे बाप जाहिरातीमध्ये टाकून किंवा जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं ते दाखवणार आहात का महाराष्ट्राला? हा सुद्धा आमचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे. ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाची, त्याचा आणि या पॉर्नस्टारचा काय संबंध आहे, त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत, या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का, याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की हाच पॉर्नस्टार जो उल्लू ऍपवरती लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चाळे करताना दिसतो त्याचे व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत, हाच म्हणतोय की महिलांवर अत्याचार कधी थांबणार. आणि अशा या माणसाबद्दल हे आदुबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन हाऊसची जी ही जाहिरात आहे त्याच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे. त्याचबरोबरीने माझी केंद्र सरकारकडे सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी बऱ्याच अश्लील ऍपवरती बंदी आणलेली आहे.
आणि जे काय उरले सुरलेले ऍप आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी लवकरात लवकर या अश्लील ऍपवरती सुद्धा बंदी आणावी. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असले पॉर्नस्टार पुन्हा सापडणार नाहीत. कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो, त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल, फाईट सीन असेल, कॉमेडी सीन असेल, इंटिमेट सीन असतील, असे सीन देतो. तो कलाकार आहे. त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं. कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे. त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही. परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचंय त्यांना. जारकीहोळीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकीहोळीच्या व्हिडिओजवर काय बोलायचंय त्यांना. ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे. तो अजून एक काय किशन, मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये, ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहे आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचंय. बरं, ह्या त्याच बाई आहे ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात. म्हणजे मणिपूरमध्ये 2 महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही. निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही. रिंकी बक्सला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही. यांना यांच्या सोयीनुसार आठवतं. असं सोयीनुसार आठवणाऱ्या या 11 ताळ्या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे 3000 अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले. त्याची रीतसर त्याच्या व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीतसर त्याची पत्रकार परिषद घेतली. त्यावर तुम्ही काय केलं. ज्यांना आता अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे फुटत आहेत या 11 ताळ्या बाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का, त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का की ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000 अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली. ज्या मोदींचं कौतुक करताना बाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही, ज्या बाई बेटी बचाओ बेटी पढाओचा विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्याच्यावर, त्यावर त्या रेवन्नाबद्दल काहीच बोलत नाही. ज्या प्रेसमध्ये प्रज्वल रेवन्नाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि तरीही मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवन्नाचे हात बळकट करायचे आहेत. कुणासाठी बळकट करायचे, कुठल्या महिलांचे शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचे, किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवन्नाला तुम्ही शिक्षा कराल. विशेष त्या प्रज्वल रेवन्नाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येतंय म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढूनही दिला. म्हणजे असं आरोपींना पाठीशी घालणं ही मोदीची गॅरंटी आहे का. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून 3000 सेक्स क्लिप जो बाहेर काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू, त्याला आम्ही अभय देऊ, ही तुमची गॅरंटी आहे का. कुठल्या याच्यावर बोलतायत. बरं, ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही. काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का. घेतला पाहिजे त्यांनी. त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसं काय प्रचार करू शकतात आता. कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात. मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून. बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का. प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का. आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का. तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल.
नाही तर आपलं ठेवायचं झाकून या न्यायाला काहीच अर्थ नाही. आणि हो, जेव्हा आम्ही ती सगळी माहिती घेतो, पहिली गोष्ट रा कलाकार म्हणून तो कुठेही काही असू शकतं ते माहीत नाही, पण मी जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे, तर त्यांना कदाचित माहीत नसेल की त्या जाहिरातीमध्ये जी कुठली महिला आहे, उलट तुम्ही तिची बदनामी करत आहात, कारण तिचा त्यात काहीही संबंध नाही. जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे, ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे. पॉर्न इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नसावं, परंतु कदाचित त्या म्हणजे माझ्यासारखा माणूस एखादा माहितीपट बघेल, एखादा डॉक्युमेंटरी फिल्म बघेल, एखादे काय बायोग्राफिकल एखाद्या नेत्याचं काही एखादं चित्रचरित्र असेल तर ते पुस्तक वाचायला घेईल. आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाहीत. कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवन्ना, किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकीहोळी किंवा अनेक अशी नावं येतं, म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट. या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे, ही भूमिका एकदा ठरवा आणि त्या भूमिकेत सह व्यक्त व्हा. अन्यथा तुमच्याच पक्षातले लोक ज्यांनी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून बॅकफूटला ठेवलेलं आहे, ते अजून जास्त बॅकफूटला पाठवतील.